मागच्या व्हिडिओमध्ये आपण डेफिनेशन ऑफ लिमिट बघितली, सोबतच एक्झिस्टन्स ऑफ लिमिट म्हणजे लिमिट केव्हा एक्झिस्ट होतो. इफ लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल टू राईट हँड लिमिट, देन द लिमिट एक्सटेंड्स टू ए एफ ऑफ एक्स इज एक्झिस्ट. अँड इफ लेफ्ट हँड लिमिट इज नॉट इक्वल टू राईट हँड लिमिट, देन वी कॅन से दॅट लिमिट एक्सटेंड्स टू ए एफ ऑफ एक्स डज नॉट एक्झिस्ट. सोबतच आपण अल्जेब्रा ऑफ लिमिट्समध्ये काही रूल्स बघितले आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की मी अजून एक डेफिनेशन तुम्हाला लिमिटची सांगेल, ती इथे लिहिली बघा मी तुमच्यासाठी. म्हणून यूज आपण पहिल्याच डेफिनेशनचा करणार आहोत. अ फंक्शन एफ ऑफ एक्स इज सेड टू हॅव लिमिट एल ॲज एक्सटेंड्स टू ए, असं आपण केव्हा म्हणू शकतो. बघा, अ फंक्शन एफ ऑफ एक्स इज सेड टू हॅव लिमिट एल ॲज एक्सटेंड्स टू ए इफ फॉर एव्हरी एप्सिलॉन ग्रेटर दॅन झिरो वी कॅन फाइंड अ पॉझिटिव्ह नंबर डेल्टा. आपल्याला पॉझिटिव्ह नंबर डेल्टा तिथे शोधायचा आहे, पॉझिटिव्ह नंबर डेल्टा सच दॅट मॉड ऑफ एफ ऑफ एक्स मायनस एल इज लेस दॅन झिरो, वेअर झिरो लेस दॅन मॉड ऑफ एक्स मायनस ए लेस दॅन डेल्टा. ही एक डेफिनेशन आहे लिमिटची सेकंड. ओके, तर आपण पुढच्या पॉईंटकडे जातोय आता. तर हे जे सम स्टँडर्ड रिझल्ट आहेत, पाच रिझल्ट, याचा वापर करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे. तर पहिला फॉर्म्युला आहे बघा, लिमिट एक्सटेंड्स टू ए एक्स रेस टू एन. बघा, एक्सटेंड्स टू ए म्हणजे एक्सच्या ठिकाणी काय पुट करायचं आहे, आपल्याला ए पुट करायचं आहे. सो इथे जर ए पुट केलं तर बरोबर आपल्याला काय मिळेल, ए रेस टू एन, म्हणजे सिम्पल आपण लिमिट त्याच्यामध्ये पुट केले. ओके, सो याला फॉर्म्युला म्हणता येणार, जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून सांगितले. सेकंड, लिमिट एक्सटेंड्स टू ए के, वेअर के इज अ कॉन्स्टंट, के हा कुठला एखादा कॉन्स्टंट असेल, इज इक्वल टू, मला सांगा आपण काय म्हणतो एक्सटेंड्स टू ए, म्हणजे व्हेरिएबलची व्हॅल्यू टाकतोय आणि ते व्हेरिएबल आहे का, नाही. म्हणजेच कॉन्स्टंटला जर तुम्ही लिमिट दिलं तर तो कॉन्स्टंट ॲज इट इज राहतो. हा सेकंड फॉर्म्युला बघितला. हे जे खालचे तीन फॉर्म्युले आहेत ना, हे तीन फॉर्म्युले खूप महत्वाचे आहेत. हे तीन फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. फर्स्ट फॉर्म्युला, लिमिट एक्सटेंड्स टू ए एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन अपॉन एक्स मायनस ए इज इक्वल टू एन इन टू ए रेस टू एन मायनस वन, वेअर धिस एन इज अ नॅचरल नंबर अँड धिस ए इज अ ग्रेटर दॅन झिरो. हा फॉर्म्युला वापरायचा किंवा ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपलं एक्झाम्पल बसतंय हे कसं ओळखायचं, याची हिंट मी तुम्हाला सांगते. बघा, लिमिटला इथे कोण आहे, ए, ए इज अ नंबर, इथे ए आहे, इथे पण ए आहे आणि इथे पण ए आहे. असा जेव्हा तुम्हाला तीन ठिकाणी ए दिसेल, ही पहिली हिंट झाली. आणि दुसरी हिंट, दोन्ही ठिकाणचा पॉवर सेम असतो. जेव्हा तुमचं एक्झाम्पल ह्या फॉर्ममध्ये येईल तेव्हा त्याचा आन्सर तुम्हाला इथनं काढायचं. बघा, हा नंबर तुम्हाला कन्सिडर करायचा आहे. काय, पॉवर पुढे घ्यायचा. बघा, एन आपण पुढे घेतलाय, पॉवर पुढे घ्यायचा आणि तो पॉवर एकने काय करायचा आहे, कमी करायचा. ठीक आहे, हिंट काय सांगितली, इथे ए आहे, इथे ए आहे आणि इथे ए आहे, सेम नंबर आहे. आणि वरती दोघांची पॉवर कसे हवे, सेम हवे. तर याची व्हॅल्यू काय येणार, या ए रेस टू एन वरून आपल्याला ती काढायची, पॉवर पुढे घ्यायचा आणि एकने कमी करायचा. याचं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर काय देता येईल, मग बघा, लिमिट एक्स टेंड्स टू टू एक्स क्यू मायनस टू क्यू अपॉन एक्स मायनस टू. बघा, इथे टू आहे, इथे टू आहे, इथे टू आहे, पहिली हिंट सक्सेसफुली. दोघांचा पॉवर सेम पाहिजे, आहे का? सो बाय युझिंग आवर फॉर्म्युला आन्सर काय लिहिणार आपण, पॉवर पुढे घेणार आणि एकने कमी करायचा. ऍक्च्युली किती होता, थ्री, एकने कमी केला म्हणजे किती झाला, टू, म्हणजे आपला आन्सर काय येणार, थ्री इंटू टू स्क्वेअर म्हणजे किती, फोर, म्हणजे आपला आन्सर काय आलं, थ्री. फॉर्म्युला कसा वापरायचा कळाला. ओके, पुढचा फॉर्म्युला सांगते. बघा, फोर्थ वन, लिमिट एक्स टेंड्स टू झिरो ए रेस टू एक्स मायनस वन अपॉन एक्स इज इक्वल टू लॉग ए. हा फॉर्म्युला काय सांगतो बरं मॅडम, वरती पॉवरला जो व्हेरिएबल आहे, जे काय असेल ए एक्स टू एक्स थ्री एक्स, वरती पॉवरला जो व्हेरिएबल असतो तोच व्हेरिएबल कुठे हवा, डिनॉमिनेटरला हवा. आणि हा जो ए आहे ना, हा ए म्हणजे इथे कॉन्स्टंट आहे. ए हा काय आहे, कॉन्स्टंट आहे, तो झिरो चालणार नाही कारण लॉग ऑफ झिरो डिफाईन होत नाही. तो निगेटिव्ह नंबर पण चालणार नाही कारण निगेटिव्ह नंबरचा पण लॉग डिफाईन होत नाही. म्हणजे ए हा इथे कसा हवा आपल्याला, पॉझिटिव्ह हवा. हिअर असो ए ग्रेटर दॅन झिरो. जर तुमचं एक्झाम्पल ह्या फॉर्ममध्ये असेल तर त्याचा आन्सर काय येतं, लॉग ए. पण सोबतच एक सांगितले मी तुम्हाला, डोक्यावरती जो व्हेरिएबल आहे तोच व्हेरिएबल कुठे हवा, डिनॉमिनेटरला पण हवा. याचं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर काय देणार मॅडम, लिमिट एक्सटेंड्स टू झिरो थ्री रेस टू एक्स मायनस वन अपॉन एक्स. बघा, वरती जो व्हेरिएबल आहे तोच व्हेरिएबल खाली आहे आणि म्हणून याचा आन्सर आपण काय लिहू शकतो, लॉग ऑफ थ्री लिहू शकतो. पण समजा एखादं म्हणेल, मॅडम इथे जर फोर एक्स असेल तर काय करणार, मग इथे जर फोर एक्स आहे तर खाली पण काय हवं आपल्याला, फोर एक्स हवा. पण त्यातला फक्त कोण आहे आपल्याकडे, एक्स आहे, फोर आहे का, नाही. सो मग काय करावं लागेल बरं, इथे
इथे आपण काय करणार मग या फंक्शनला 4 ने मल्टीप्लाय पण करणार आणि 4 ने डिवाइड पण करणार. नाउ याची व्हॅल्यू काय येणार log 3. कसं काय करू मॅडम, बघा वरती जो पावर आहे तोच पावर खाली आहे, ओके, आणि इनटू कोण आहे अजून 4, हे झालं आपलं रिक्वायरमेंट, ओके. सो हा फॉर्म्युला पण झाला. लास्ट फॉर्म्युला, लिमिट x टेंड्स टू 0 log ऑफ 1 + x होल अपॉन x इज इक्वल टू 1. पुन्हा इथे पण तोच रिझल्ट आहे, इथे हा जो x व्हेरिएबल दिसतोय इथे जो व्हेरिएबल आहे तोच व्हेरिएबल कुठे हवाय आपल्याला डिनॉमिनेटरला हवाय, आणि असं असेल तर आणि तरच याची व्हॅल्यू किती येणार आहे 1 येणार आहे. याचं एक्झाम्पल सांगते, लिमिट x टेंड्स टू 0 log ऑफ 1 + 100x अपॉन x. मी आता सांगितल्याप्रमाणे इथे जो व्हेरिएबल आहे जेवढा नंबर आहे तोच नंबर आपल्याला खाली हवाय, आणि सोबतच याच्या 1 पण असायला हवाय हे लक्षात ठेवायचे. मग इथे 100x आहे म्हणजे खाली पण कोण हवाय आपल्याला 100च हवाय आहे का आपल्याकडे, नाही. सो काय करणार मग इथे 100 ने मल्टीप्लाय पण करणार आणि डिवाइड पण करणार. नाउ व्हॅल्यू ऑफ दिस ब्रॅकेट, याची व्हॅल्यू काय लिहिणार 1, आपल्याकडे फॉर्म्युला आहे, आणि उरला कोण आहे इथे 100, म्हणजे आपला आन्सर काय आलं लिमिटचं 100. म्हणजे हे तिन्ही पण फॉर्म्युले ऍक्च्युअल एक्झाम्पल मध्ये कसे वापरायचे हे मी तुम्हाला एक्झाम्पल घेऊन इथे एक्सप्लेन केले, ठीक आहे. 3, 4 आणि 5, 3, 4 आणि 5 याचा प्रूफ पण आहे, पण त्याचा प्रूफ तुम्हाला गरजेचा नाही इथे, फक्त म्हणून आपण हे 3 रिझल्ट घेतले, पण हे 3 रिझल्ट मात्र तुमचे पाठवले. कुठला हे तर नॉर्मल आहे म्हणजे बेसिक आहे, याला काही पाठ करायची गरज नाहीये. लिमिट x टेंड्स टू a x रेस टू n मायनस a रेस टू n अपॉन x मायनस a, याची व्हॅल्यू काढताना कशी करायची, हा जो पॉवर आहे हा पुढे घ्यायचा आणि 1 ने कमी करायचा, याच्यामध्ये वरती जो पॉवर आहे तोच खाली हवा तर लॉग a म्हणणार, आणि इथे पण वरती जो व्हेरिएबल आहे तोच डिनॉमिनेटरला हवा, म्हणजे आपल्याला काय आन्सर मिळेल 1 मिळेल. मग दिलेलं एक्झाम्पल ह्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करून आणि मग आपल्याला ते एक्झाम्पल पुढे सॉल्व्ह करायचं, ठीक आहे. मग आता आपण एक्सरसाइज 7.1 मधले काही एक्झाम्पल्स मी घेते आणि काही एक्झाम्पल्स तुम्हाला ॲज अ होमवर्क म्हणून देते, ओके. आपल्याला
पुढचा क्वेश्चन घेऊया. सेकंड एक्झाम्पल बघूयात आता आपण. प्रोसिजर पुन्हा तीच, लेट एल स्मॉल घ्या, तुम्हाला वाटलं तर कॅपिटल घ्या. लेट एल इज इक्वल टू काय आहे फंक्शन आपलं, मी थोडंसं वरती घेते म्हणजे आपलं सोल्युशन इथे मावेल पूर्ण. लेट एल इज इक्वल टू लिमिट एक्स टेंड्स टू फाईव्ह एक्स रेस टू थ्री मायनस 125 अपॉन एक्स रेस टू फाईव्ह मायनस 3125. जर तुम्ही एक एक्झाम्पलकडे नीट बघितलेलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की ऍक्च्युली आपल्याला इथे कुठला फॉर्म्युला वापरायचा. कुठला हो मॅडम, बघा ना डोक्यावरती पॉवर दिसतोय तू म्हणजे, पण इथं फाईव्ह आहे इथे आणि इथे तर नाही आहे मॅडम. ठीक आहे, मी एकदा तुमच्यासाठी फॉर्म्युला लिहिते. लिमिट एक्स टेंड्स टू ए एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन अपॉन एक्स मायनस ए. आणि याची व्हॅल्यू काय लिहितो आपण, पॉवर पुढे घेतो आणि एकने काय करतो कमी, हा फॉर्म्युला आहे. मग याच्यासाठी आपण काय म्हणतो, इथे ए आहे इथे ए आहे इथे पण ए आहे. मग तसं करून ठेवूयात ना आपण एक्झाम्पल. कसं करणार बरं, बघा विच इज इक्वल टू लिमिट एक्स टेंड्स टू फाईव्ह एक्स रेस टू थ्री. मला सांगा हा 125 असा लिहू शकतो का आपण, फाईव्ह रेस टू थ्री लिहिला का, ओके होल अपॉन एक्स रेस टू फाईव्ह. हा 3125 कसा लिहू शकतो आपण, फाईव्ह रेस टू फाईव्ह. बिलीव नसेल तर तुम्ही करून बघा, फाईव्ह रेस टू फाईव्ह करून बघा, बरोबर तुम्हाला 3125 मिळेल. ओके मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे येते बरं का एक्झाम्पल. बघा इथे फाईव्ह आहे इथे फाईव्ह आहे इथे पण फाईव्ह आला. पण एक लक्षात ठेवा, एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन आहे, पॉवर सेम पाहिजे. दिसतोय का, वरती पण 3-3 आहे खाली पण 5-5 आहे, पण त्याला अपॉनला कोण हवा, एक्स मायनस ए हवा. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे एची व्हॅल्यू काय आहे, 5 आहे. म्हणजे याला पण आणि याला पण अपॉनला कोण हवा मग आपल्याकडे, एक्स मायनस 5 हवा. आहे का आपल्याकडे, नाही. सो काय म्हणणार मग, डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय एक्स मायनस 5. एक्स मायनस 5 ने न्यूमरेटरला पण आणि डिनॉमिनेटरला पण दोघांना आपण काय करणार, डिवाइड करणार. मग काय मिळते मॅडम आपल्याला, बघा लिमिट एक्स टेंड्स टू 5 ओके एक्स रेस टू 3 मायनस 5 रेस टू 3 अपॉन एक्स मायनस 5. केल्यावरती डिवाइड, मी लिमिट पण सेपरेट करून घेते हा, कारण तशी मग आपल्याला जागा नाही पुरणार इथे. लिमिट एक्स टेंड्स टू 5 एक्स रेस टू 5 मायनस 5 रेस टू 5. बघा मी याला पण डिवाइड करते आणि याला पण कशाने डिवाइड केला आपण, एक्स मायनस 5 ने. पण तुम्हाला मी मगाशी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं, एखाद्या नंबरने आपण डिवाइड केव्हा करू शकतो, जेव्हा तो नंबर कसा हवा, नॉन झिरो हवा. आहे ना मग नॉन झिरो, त्याचं रिझन डिवाइड काय म्हणताय काय माहिती. आपलं लिमिट काय आहे मुलांना, एक्स टेंड्स टू 5 म्हणजे एक्स कोणाकडे चाललाय, 5 कडे चाललाय. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, तो 5 कडे चाललाय, तो 5 नाही. म्हणजेच एक्स इज नॉट इक्वल टू 5. 5 पॉझिटिव्ह आहे, इकडे आल्यानंतर कसा होणार, निगेटिव्ह. म्हणजेच आपल्याला काय भेटलं, एक्स मायनस 5 इज नॉट इक्वल टू 0. म्हणजेच एक्स मायनस 5 हा कसा भेटला, नॉन झिरो भेटला. आणि म्हणून एक्स मायनस 5 ने आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना पण काय केलं, डिवाइड केलं. ओके विच इज इक्वल टू, मला सांगा आपलं एक्झाम्पल याच्यात बसतंय का फिट, आता बसतंय की नाही. बघा पॉवर सेम आहे, इथे पण पॉवर सेम आहे, इथे पण पॉवर सेम आहे. ए ए ए दिसतोय मॅडम आम्हाला, 5-5-5 खालच्या टर्ममध्ये पण बघा 5-5-5. म्हणजे आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो. सो बाय युझिंग दिस फॉर्म्युला वी कॅन राईट काय लिहिणार आपण, पॉवर पुढे घेतला 3-5 रेस टू, इथे इंटू आहे मध्ये, पॉवर एकने काय करायचं आहे कमी. म्हणजे काय लिहिणार, अगोदर किती होता 3, इथे बघा 3 एकने कमी केला म्हणजे किती झाला 2 अपॉन, इथे बघा इथे पण आपण फॉर्म्युला वापरतो, पॉवर किती आहे 5 पुढे घेतला, एकने कमी करायचा म्हणजे किती मिळाला 4. ओके हे फक्त सिम्प्लिफाय करूयात आपण, काय भेटते बघा आपल्याला 3 अपॉन हा 5 स्क्वेअर, आणि याच्यातला 5 स्क्वेअर काय होणार कॅन्सल, म्हणजे खाली काय शिल्लक राहिला, 5 रेस टू 3 शिल्लक राहिला. म्हणजेच आपला आन्सर काय येणार, 3 अपॉन 125. दिस इज आवर रिक्वायर्ड एल. हा तर मी ते साईडला लिहिते, देअर फोर एल इज इक्वल टू 3 अपॉन 125. एक्झाम्पल बघितल्या बघितल्यानंतर आपल्या असं लक्षात आलं होतं की पॉवरचं एक्झाम्पल दिसतंय. मग पॉवरचं एक्झाम्पल दिसतंय म्हणजे पॉवरचा हाच फॉर्म्युला आपल्याकडे आहे. सो आपण काय केलं, एकदा 125 आणि हा 3125 5 च्या पॉवरमध्ये लिहून घेतला. मग कुठे
डिक्शनरी दिला असं मिळालं, मग असं लक्षात येतंय की एक टर्म हवी जी आपल्याकडे नाही, ती कुठली, एक्स मायनस फाईव्ह. त्या टर्मने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना आपण काय केलं, डिव्हाइड केलं आणि आपला स्टँडर्ड फॉर्म्युला यूज केला. सो दिस इज अवर रिक्वायर्ड आन्सर, एल इज इक्वल टू 3/125 हेन्स सोल्यूशन. ओके, सो मी रफ करते. फर्स्ट एक्झाम्पल झालं आपलं, सेकंड पण एक्झाम्पल झालं. माझ्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल बघा, सेकंड आणि थर्ड एक्झाम्पल जवळजवळ सेम आहे, तरी देखील मी घेणार आहे. का माहितीये, त्याचा रिझन पण आहे माझ्याकडे. लेट थर्ड एक्झाम्पल घेतोय आपण, लेट एल इज इक्वल टू काय आहे रे, लिमिट वाय टेंड्स टू मायनस थ्री. ओके, काय फंक्शन आहे, वाय रेस टू फाईव्ह प्लस 243 अपॉन y रेस टू 3 प्लस 27. ओके, हे लिमिट आपल्याला फाईंड करायचे. पुन्हा बघा, पॉवर आला बघा, पॉवर आला म्हणजे पुन्हा कुठला फॉर्म्युला वापरायचा, पॉवरचा फॉर्म्युला. बघा हा फॉर्म्युला वापरून वापरून तुमचा पाठच होऊन जाणार आहे. काय रे, लिमिट x टेंड्स टू a x रेस टू n मायनस a रेस टू n अपॉन x मायनस थ्री. काय सांगतो हा, n इंटू a रेस टू n मायनस थ्री. ओके, पण एक लक्षात ठेवा, मिडलला साईन कुठला हवा, मायनस हवा, आणि आपल्या एक्झाम्पलमध्ये कुठला आहे, प्लस. म्हणून तर मग मी एक्झाम्पल घेतलं. बघा फॉर्म्युल्यामध्ये दोन्ही ठिकाणी मिडलला कुठलं साईन आहे, मायनस साईन आहे, आणि वरती एक्झाम्पलमध्ये कुठला आहे, प्लस साईन आहे. नाहीतर सेकंड आणि थर्ड सेम आहे, मग थर्ड घेण्याचं रिझन काय, इथे प्लस साईन आहे. काही घाबरायचं काम नाही. बघा विच इज इक्वल, मी कसं लिहिते बघा बरं का, लिमिट वाय टेंड्स टू मायनस थ्री, ठीक आहे, वाय रेस टू फाईव्ह तसाच ठेवला. इथे बघा, मला सांगा तुम्ही, मी असं लिहू शकते का, 243 म्हणजे 3/5 असतो का? मी कशामुळे केलं माहिती आहे, वायचा पॉवर काय, 5, 3/5. तुम्ही करून बघा, 3/5 केल्यानंतर तुम्हाला 243 भेटणार आहे. ओके, अपॉनला काय आहे आपलं, वाय रेस टू 3, 27 म्हणजे कुणाचा क्यूब आहे, 3चा क्यूब आहे. ओके, तुम्ही म्हणशाल मॅडम तुम्ही पॉवर आणले पण मिडलला तर मायनस साईन हवं आहे. ओके, मग मला सांगा मी असं लिहू शकते ना, मी इथे पण मायनस साईन घेतला आणि इथे पण मायनस साईन घेतला. का बघा, जर मी मायनस 3/5 पॉवर घेतला तर किती येणार, मायनस 243 येणार. ते मायनस आणि हे मायनस, निगेटिव्ह निगेटिव्ह काय झालं, पॉझिटिव्ह. सिमिलरली आपण इथे पण काय करणार, मायनस साईन घेणार आणि इथे पण मायनस साईन घेणार. झालं का मायनस साईन ऍडजस्ट, आपण आपल्या फॉर्म्युल्यामध्ये आलेलो आहोत. अजून पण काहीतरी बाकी काय हो, इथे 5/5 पॉवर सेम आहे, 3/3 पॉवर पण सेम आहे, पण अपॉनला आपल्याला कोण लागतो, एक्स मायनस ए लागतो. म्हणजे ह्या एक्झाम्पलला आपल्याला अपॉनला कोण लागेल, एक्स मायनस ए, वाय मायनस मायनस 3. म्हणजे अपॉनला कोण लागेल आपल्याला, वाय प्लस 3 लागेल. कोण लागेल मला नाही माहिती, की आपण असं पण देऊ शकतो, वाय मायनस मायनस 3 पण म्हणू शकतो किंवा वाय प्लस 3 म्हणू शकतो. म्हणजे अपॉनला कोण लागतो ऍक्च्युली, मग आपल्याला सांगा, वाय मायनस मायनस 3 हा नंबर अपॉनला लागतो, याला पण आणि याला पण. मग काय करणार, डिवाइड. मग अशीचीच प्रोसिजर, डिवाइड, मी शॉर्टकट मारते इथे, तुम्ही नाही मारायचं आहे, डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय, हे घेतो ना आपण, वाय मायनस कोण आहे, मायनस 3 हा अपॉनला. मग काय मिळेल बरं आपल्याला बघा, विच इज इक्वल टू लिमिट, लिमिट वाय टेंड्स टू मायनस 3, मी लिमिट पण सेपरेट करते, वाय रेस टू 5 मायनस मायनस 3/5 अपॉनला कोणी डिवाइड केलं रे मुलांनो, वाय मायनस मायनस, ठीक आहे, होल अपॉन लिमिट वाय टेंड्स टू मायनस 3 कोण आहे रे अपॉनला, वाय रेस टू 3 मायनस मायनस 3/3. पुन्हा कशाने डिवाइड केलं आपण, वाय मायनस मायनस 3 डिवाइड केलं. बघा आपण बरोबर आहोत की नाही, इथे मायनस 3 आहे, इथे मायनस 3 आहे, इथे मायनस 3 आहे, मिडलला मायनस साईन पण दिसते, दोघांची पॉवर पण कशा आहेत सेम. इथे पण बघा, इथे इथे मायनस 3 आहे, इथे मायनस 3 आहे आणि इथे पण मायनस 3 आहे, आणि दोघांची पॉवर पण कशा आहे सेम आहे. म्हणजे आपण अगदी बरोबर चाललेलो आहोत, विच इज इक्वल टू, सो बाय युझिंग धिस फॉर्म्युला हा नंबर काय करणार, पॉवर पुढे घेतला, किती पुढे घेतला, 5, काय शिल्लक राहत आहे, मायनस 3/2, पॉवर एकनी काय करायचं आहे कमी, इथे किती आहे 5, म्हणजे आपल्याला काय भेटला 4. ओके,
कॉन हियर ऑल्सो थ्री पुढे घेणार थ्री पुढे घेतला आणि पॉवर एकनी काय करायचं आहे कमी इथे थ्री आहे एकनी कमी म्हणजे किती झाला टू ओके सो विच इज इक्वल टू फाईव्ह इन टू हा अपॉनचा थ्री तसाच राहणार बघा मायनस थ्रीचा स्क्वेअर आणि याच्यातला मायनस थ्रीचा स्क्वेअर काय झाला कॅन्सल म्हणजे काय शिल्लक राहिलं रे मायनस थ्रीचा स्क्वेअर बरोबर की नाही ओके म्हणजे काय भेटते आपल्याला फाईव्ह इंटू नाईन अपॉन थ्री म्हणजेच फिफ्टीन मिळाले का सोल्युशन बघा दिस इज आवर रिक्वायर्ड सोल्युशन ठीक आहे एक्झाम्पल मी रफ केलं आहे आता थ्रीपर्यंत आपण आलेलो आहोत सो तीन एक्झाम्पल आपले कम्प्लीट झालेले आहे एक्झाम्पल आपण स्टार्ट करतो आहे पण त्याच्याशी त्याच्यासाठी मे बी थोडीशी जागा जास्त लागेल सो आपण हे वरचे एक्झाम्पल्स रफ करूया ठीक गरज पडू शकते आपल्याला ठीक सो एक्झाम्पल फोर लेट एल इज इक्वल काय आहे रे मुलांना लिमिट extends to 1 x plus x square plus x cube असं करत करत कुठपर्यंत आहे x raised to n आणि मायनस कोण आहे n होल अपॉन x मायनस ठीक आहे ओके काय करणार प्रश्न असा आहे की कसं लिमिट फाइंड आउट करणार ओके बघा मी काय करते विच इज इक्वल टू लिमिट एक्सटेंड्स टू वन तसंच विच इज इक्वल टू एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स क्यूब प्लस एक्स रेस टू फोर असं करत करत एक्स रेस टू एन मी याला ब्रॅकेट टाकते मुलांना हे तसंच ठेवलं काय करतंय बघा मॅडम मायनस हा जो एन आहे ना हा एन आहे म्हणजे हा एन वेळा आहे म्हणजेच काय बोला मॅडम वन प्लस कसं लिहिता येईल हे वन प्लस वन प्लस वन प्लस वन हे किती टाइम्स आहे एन टाइम्स आहे हा जो एन आहे ह्या एनचा मिनिंग काय आहे की वनची ऍडिशन किती टाइम्स घ्यायची आहे एन टाइम्स घ्यायची आहे ओके आणि याला होल अपॉन आपल्याकडे काय आहे एक्स मायनस वन असं का लिहिल्यावर थोडीशी ऍडजस्टमेंट केली हा जो एन आहे ना एन म्हणजे वनची किती वेळेस ऍडिशन केली आपण बघा ना वन प्लस वन एन टाइम्स जर असेल तर त्याची ऍडिशन ऑब्व्हियसली काय येणार आहे एन येणार आहे आता काय करते बघा विच इज इक्वल टू ऍक्च्युली इथे पण किती टर्म्स आहेत आपल्याकडे एन टर्म्स आहेत बघा कसं इथे लिमिट एक्सटेंड्स टू वन हा एक्स हे मिडल साईन मायनस याच्यातला एक वन जाईल ओके प्लस इथला एक्स स्क्वेअर मिडल साईन मायनस वन आणि याच्यातला वन चालला ठीक आहे पुन्हा इथला एक्स क्यूब मिडल साईन मायनस आणि इथला वन चालला असं करत करत काय करणार इथला एक्स रेस टू एन मिडल साईन मायनस आणि शेवटचा इथला वन आणि होल अपॉन काय आहे आपल्याकडे x मायनस वन म्हणजे सिम्पली आपण इथली टर्म अशा ब्रॅकेटमध्ये टर्म्स कनेक्ट केले ठीक आहे आता बघा प्रत्येक टर्म नंतर तुम्हाला कुठलं साईन दिसत आहे प्लस साईन दिसत आहे आणि ह्या सगळ्यांना एकच डिनॉमिनेटर आहे म्हणजे आपण डिनॉमिनेटर काय करू शकतो सेपरेट करू शकतो सो काय लिहिणार मग आपण विच इज इक्वल टू मी सोबतच लिमिट पण सेपरेट करून टाकते दिस अपॉन दिस दिस अपॉन दिस दिस अपॉन दिस डिनॉमिनेटर सेपरेट करतोय ना आपण सोबतच लिमिट पण सेपरेट करते मी लिमिट एक्सटेंड्स टू वन एक्स मायनस वन अपॉन एक्स मायनस वन ही पहिली टर्म मिडल साईन काय आहे प्लस लिमिट एक्सटेंड्स टू वन काय येणार एक्स स्क्वेअर मायनस वन अपॉन एक्स मायनस वन प्लस लिमिट एक्सटेंड्स टू वन प्रत्येकाला लिमिट देते आता ही टर्म घेते मी एक्स क्यूब मायनस वन अपॉन एक्स मायनस वन आता मधल्या टर्म्स निघत नाही असं करत करत लिमिट एक्स टेंड्स टू वन काय येणार आहे मुलांना एक्स रेस टू एन मायनस वन अपॉन एक्स मायनस वन
रफ करते मी आपण नंतर घेऊयात काय हरकत नाही. इथपर्यंत क्लियर? बर आता तुमच्यावरती डिपेंड या एकच फॉर्म्युलाने पण आपण इथे जाऊ शकतो. कुठला हो मॅडम? अरे तोच ना मुलांनो, केव्हाच आपण तोच बघतोय. लिमिट एक्स टेंड्स टू ए एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन अपॉन एक्स मायनस ए इज इक्वल टू. मी इथे लिहू की वरती लिहू? ठीक हा फॉर्म्युला मी इथे लिहिते हा. म्हणजे आपल्याला जागा पुढे कुठला फॉर्म्युला वापरतोय आपण? लिमिट एक्स टेंड्स टू ए एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन अपॉन एक्स मायनस ए हाच फॉर्म्युला पुन्हा वापरणार. तुम्हाला इथे कसा वापरणार? तुम्हाला वाटलं की टर्म डिरेक्टली कॅन्सल करायची तरी तुम्ही करू शकता. करू शकता की नाही का माहिती? ठीक आहे मी कॅन्सलच करून टाकते. दिस टर्म अँड दिस टर्म गेट कॅन्सल. का कॅन्सल केली मॅडम तुम्ही? ॲज एक्स टेंड्स टू काय होता आपला? वन. म्हणजे एक्स कुणाकडे चाललाय? वन कडे चाललाय. म्हणजेच एक्स कसा आहे? नॉट इक्वल टू वन आहे. आणि एक्स नॉट इक्वल टू वन आहे म्हणजेच एक्स मायनस वन कसा आहे? नॉट इक्वल टू झिरो. आणि म्हणून ही टर्म काय करू शकलो? आपण कॅन्सल करू शकलो. मग इथे काय शिल्लक राहतंय बरं? बघा विच इज इक्वल टू लिमिट एक्स टेंड्स टू वन आणि इथे कोण शिल्लक राहिला? वन शिल्लक राहिला. इथे बघा मला सांगा एक्सचा पॉवर किती? टू. आपण इथे असं लिहू शकतो का? आपल्याला माहिती आहे वनचा किती पॉवर घेतला तर पुन्हा काय भेटतो? आपल्याला वनच भेटतो. सो मी इथे टू असल्यामुळे इथे टू घेतला. सिमिलरली इथे थ्री आहे, मी इथं काय लिहू शकते? थ्री. अँड सिमिलरली इथं एन, इथं पण मी काय लिहू शकते? एन लिहू शकते. क्लिअर? बरं आता ही टर्म तर कॅन्सल झाली. आता इथे आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो. बघा इथे वन आहे, इथे वन आहे, इथे वन आहे, दोघांचा पॉवर पण कसा आहे? ठीक आहे वापरूयात. मग काय मिळेल मुलांना आपल्याला? बघा पॉवर पुढे घेतला हां आणि एकने कमी करायचं. इथे किती आहे? टू. एकने कमी केला म्हणजे कोण राहिलं इथे? वन. प्लस इथे पण बघा पॉवर पुढे घ्यायचा घेतला आणि एकने कमी केला म्हणजे काय होणार? टू. असं करत करत पॉवर पुढे घेतला आणि एकने कमी करायचा म्हणजे एन मायनस वन. ओके सो मी मगाशीच तुम्हाला रिझल्टमध्ये लिहून दिलंय की कॉन्स्टंटमध्ये लिमिट टाकून काही फरक होतो का? नाही. सो इथे कोण राहिला? वन. कॅल्क्युलेशन करा बघा इथे कोण आहे? टू. इथं कोण येणार? थ्री. असं करत करत इथं कोण येणार? एन. तुम्ही म्हणशाल मॅडम वरती डोक्यावरती एन मायनस वन येईल पण आपल्याला माहिती आहे की वनचा कितीही पॉवर घेतला तरी पण आन्सर काय येतं? वनच येतं. म्हणजे आपल्याला काय भेटलंय? वन प्लस टू प्लस थ्री प्लस अप टू सो ऑन एन. म्हणजे एन नंबरची काय आहे? ही ॲडिशन आहे. सो बाय युझिंग सिक्वेन्स अँड सिरीज आपल्याला इथे एक फॉर्म्युला भेटतो. जर एन नंबर्सची सम असेल किंवा ते नंबर अरिथमेटिक असतील, नंबर्स इन अरिथमेटिक असतील, तर त्याचा फॉर्म्युला असतो वन प्लस टू प्लस थ्री प्लस अप टू सो ऑन एन इज इक्वल टू एन इंटू एन प्लस वन अपॉन टू. सो आपलं जे लिमिट आहे ते लिमिट आपल्याला काय मिळालं आहे? एन इंटू एन प्लस वन अपॉन टू. इथे दुसऱ्या वेळी पण तुम्ही जाऊ शकता. कसं बरं मॅडम? वन टू थ्री अप टू सो ऑन एन. तुमचं टेन्थला पण हा टॉपिक झालेला आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन. हे एन नंबर्स मी घेतले आणि हे ए पीमध्ये आहे. धीस नंबर आर इन ए पी म्हणजे काय? कुठल्याही दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्मचा जर डिफरन्स घेतला तर तो कसा आला पाहिजे? कॉन्स्टंट. बघा टू मधून वन गेला किती राहिला? वन. थ्री मधून टू गेला? वन. म्हणजे कॉमन डिफरन्स किती भेटतो इथे? वन. आणि जी पहिली टर्म असते ना त्या पहिल्या टर्मला काय म्हणतात? ए म्हणतात. सो पहिली टर्म वन घेतली मी आणि यांच्यातला कॉमन डिफरन्स किती आहे? वन. म्हणजे ही ए पी आहे. आणि ह्या सगळ्यांची ॲडिशन घेण्यासाठी फॉर्म्युला आहे अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये एस एम इज इक्वल टू एन बाय टू टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी. ह्या फॉर्म्युलाचा वापर करून सुद्धा तुम्ही हे आन्सर आणू शकता. मी पुन्हा सांगते वन टू थ्री अप टू सेवन एन एन नंबर्स घेतले मी आणि हे एन नंबर्स कशामध्ये आहे? अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये आहे. मग अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये म्हणजे काय? तर दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स, पण कॉन्सिक्युटिव्ह हव्या तर लगतच्या शेजारच्या, दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म्समधला डिफरन्स सेम पाहिजे. आणि तसं जर असेल तर त्याला कॉमन डिफरन्स म्हणतात आणि तो डी मी दाखवतात. सो डी इज इक्वल टू काय भेटला आपल्याला? वन. आणि याची जी पहिली टर्म असते ना तिला ए म्हणतात. सो डी पण मिळाला, ए पण मिळाला, एन तर आहेच आपल्याकडे शेवटची टर्म. आणि अशा सगळ्या टर्म्सची जर तुम्हाला ॲडिशन काढायची असेल, सम काढायची असेल, तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे एस एन इज इक्वल टू एन बाय टू टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी. त्या फॉर्म्युलाने पण तुम्ही हे आन्सर काढू शकता. ओके हेन्स सोल्युशन फॉर फोर्थ क्वेश्चन. ठीक आहे सो पाच एक्झाम्पल पैकी लास्ट एक्झाम्पल घेतलंय मी आता. लेट एल इज इक्वल टू गिव्हन लिमिट. पण बघा ना तुम्ही म्हणशाल मॅडम पॉवर दिसतोय, लगेच आपण पॉवरचा फॉर्म्युला वापरू.
पण एक लक्षात ठेवा इथं झिरो आहे आणि इथं काय दिसतोय आपल्याला वन दिसतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे फक्त एक्स एकच व्हेरिएबल होता, इथे सोबत कोणाला इथे पण वन आला, इथे पण वन आला आणि इथे पण वन आला, मग चालेल का? नाही. स्टँडर्ड फॉर्म मध्ये असतं. स्टँडर्ड म्हणजे कसं लिमिट. बघा मी किती वेळेस फॉर्म्युला तुमचं मी तर म्हणते पाठ झाला असेल. एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन अपॉन एक्स मायनस ए इज इक्वल टू एन इंटू ए रेस टू मायनस वन. एक्स हवाय दोन्ही ठिकाणी, इथे आहे का? नाही. सो आपण इथे सबस्टिट्यूशन करणार आहोत. सबस्टिट्यूशन म्हणजे पुट करणार आहोत. सो हा जो नंबर आहे ना वन मायनस एक्स, कारण ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही आपलं एक्झाम्पल, पुट वन मायनस एक्स इज इक्वल टू तुम्हाला जो व्हेरिएबल आवडेल तो पुट करा. मी वाय पुट केला. ओके, मग समजा मी याच्यावरनं एक्स जर काढायचा म्हटला तर एक्स मला वन मायनस वाय मिळेल. बरोबर का? बघा वन मायनस एक्स ऐवजी मी वाय पुट केला, याच्यावर मला एक्स काढायचा, एक्स पलीकडे नेला मी आणि वाय इकडे आणला, सो मला एक्सची व्हॅल्यू मिळाली. ॲज आपलं लिमिट काय आहे, एक्स टेंड्स टू काय आहे, झिरो. जर मी इथे एक्सची व्हॅल्यू झिरो टाकली, बघा इथे जर एक्सची व्हॅल्यू झिरो टाकली तर कोण शिल्लक राहणार आहे मुलांनो, वन. म्हणजेच आपल्याला लिमिट काय भेटते, वाय टेंड्स टू. कारण जर आपण सबस्टिट्यूशन करतोय, अगोदर आपला व्हेरिएबल एक्स होता, आता सबस्टिट्यूशन केल्यानंतर काय येणार आहे, वाय येणार आहे. म्हणजे आपल्याला लिमिट पण वाय मध्ये आणावं लागेल. सो जर एक्स इज इक्वल टू झिरो आपण इथे टाकला तर वाय टेंड्स टू काय भेटतो आपल्याला, वन भेटतो. ओके, सो आपण आपलं लिमिट लिहूयात एल इज इक्वल टू, लिमिट चेंज झालेलं आहे आता, वाय टेंड्स टू वन. वन मायनस एक्स ऐवजी काय घेणार आपण, वाय. वाय रेस टू काय येणार, एट मायनस वन. आणि खाली काय येणार, वाय स्क्वेअर मायनस. आता बघा बरं आपण आपल्या फॉर्ममध्ये आलो का, फक्त व्हेरिएबल चेंज आहे. बघा इथे सगळं एक्समध्ये आहे आणि इथे सगळं वायमध्ये आहे, पण अजून पण काहीतरी कमी. बघा इथे वायच्या डोक्यावरती काय आहे, एट. म्हणजे वनच्या डोक्यावरती पण काय लिहू शकतो, एट. काही हरकत, कारण वनचा किती पॉवर घेतला तर काय येणार आहे, वनच येणार. वायच्या डोक्यावरती किती आहे, टू. म्हणजे इथं वनच्या डोक्यावरती किती घेऊ शकतो, टू. आपण फॉर्ममध्ये आलोय पण अजून पण ही खालची टर्म आपल्याकडे नाही. म्हणजे इथे कोण हवा आपल्याला, जसा इथे एक्स मायनस ए हवा तसा इथे कोण हवा, वाय मायनस वन. सो काय करणार, डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय, कशाने डिवाइड करणार, वाय मायनस वन. सो वी गेट एल इज इक्वल टू लिमिट वाय टेंड्स टू वन. मी लिमिट पण सेपरेट करून टाकते, वाय रेस टू एट मायनस वन रेस टू एट अपॉन वाय मायनस वन होल अपॉन. खालचं फंक्शन काय आहे आपलं, लिमिट वाय टेंड्स टू वन वाय स्क्वेअर मायनस वन स्क्वेअर अपॉन वाय मायनस वन. ओके, आता आले का आपल्या फॉर्ममध्ये, ठीक आहे. सो विच इज इक्वल टू काय करणार, पॉवर पुढे घेणार आणि तो पॉवर एकने काय करायचा आहे, कमी. ओके, होल अपॉन, इथे पण तेच करणार, पॉवर पुढे घेतला आणि एकने कमी केला. अगोदर किती होता, टू, नंतर किती झाला, वन. म्हणजेच काय राहिला, फोर. कारण वनचा किती पॉवर घेतला तर पुन्हा काय येणार आहे, वन. आणि टू फोरचा एट, म्हणजे आपल्याला लिमिट किती मिळालं, फोर. पण हे असं केव्हा करायचं आहे, पुट. ऍक्च्युली बघा याची तर आपल्याला गरज पण पडली नाही, पण म्हटलं पडेल म्हणून मी ते घेतले. जिथे स्टँडर्ड फॉर्ममध्ये दिसत नाहीये किंवा जिथे तुम्हाला वाटतं की काहीतरी डिफिकल्टी क्रिएट होते, त्याच्याबद्दल दुसरा एखादा व्हेरिएबल पुट करायचा. आणि मग अगोदरचं लिमिट जे असेल ते लिमिट चेंज होणार. आता इथे बघा, अगोदर व्हेरिएबल एक्स होतं म्हणून लिमिट पण कशामध्ये होतं, एक्समध्ये होतं. आता व्हेरिएबल कुठला आला आहे, वाय, म्हणून लिमिट पण कशामध्ये आलं, वायमध्ये आलं. सो आपल्या एक्झाम्पलचं आन्सर काय आलं, एल इज इक्वल टू फोर. सो मी जेवढे एक्झाम्पल्स इथे पासूनचे घेतले आहे, सिमिलर एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्क लिहिणार आहे, ठीक आहे. ठीक आहे, हे एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कसाठी आहे, याची हिंट सांगते. याच्यामध्ये काय करा, फक्त न्युमरेटर आणि डिनॉमिनेटरला सेपरेट लिमिट द्या, डिरेक्टली व्हॅल्यू पुट करून द्या, एक्झाम्पल वन कम्प्लीट होईल. याचं सांगते मी बघा, इथे एक्सचा पॉवर फोर आहे म्हणजे वनचा पॉवर पण काय येणार, फोर येणार. सो इथे फोर येईल. ओके, आपला फॉर्म्युला आपण जो वापरला तो आपण काय करणार, पॉवर पुढे घेणार, फोर पुढे घेतला आणि एकने पॉवर कमी केला, म्हणजे वन रेस टू काय भेटला, थ्री. मध्ये कुठला साईन आहे, इक्वल टू साईन आहे. अगेन हिअर पॉवर पुढे घेतला आणि एकने काय केला, कमी. वनचा किती पॉवर घेतला तर वनच येतो, म्हणजे फोर. तो थ्री जर मी इकडे आणला तर फोर बाय थ्री इज इक्वल टू काय आहे, ए स्क्वेअर. आणि त्यांनी काय म्हटलं आपल्याला, फाइंड ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ ए, एच्या व्हॅल्यू काढायचे. सो ए स्क्वेअर मिळाला काय, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, म्हणजे एची व्हॅल्यू काय येणार, प्लस मायनस टू अपॉन रूट. आन्सर पण सांगितलंय, फक्त लिहायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर ह्या एक्झाम्पलमध्ये काय करणार, इथे सेवन आहे, इथे सेवन आहे, म्हणजे हा नंबर पण सेव्हनचा कुठला तरी, कुठला तरी कशाला, इथं कोणता पॉवर आहे, सेव्हन पॉवर आहे. सो पुन्हा तोच फॉर्म्युला वापरायचा, इथे हा एन कसा लिहिणार, वन प्लस वन प्लस वन प्लस एन टाइम्स.
एक वन याच्या बरोबर घेणार, एक याच्या बरोबर घेणार, एक याच्या बरोबर घेणार, शेवटचा याच्या बरोबर घेणार आणि डिनॉमिनेटर काय करणार सेपरेट. आणि तुम्हाला अरिथमेटिक प्रोग्रेशनचा फॉर्म्युला सांगितला ना तो वापरा, याचा आन्सर येऊन जाईल. इथे सांगते इथे काय करणार, इथे काय करणार, पुन्हा पॉवर पुढे घ्यायचा आणि एकने कमी करायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल पॉवर पुढे घेतला के आणि एकने कमी केला म्हणजे 5 raised to k-1. आणि हा 500 कसा लिहिता येईल बरं आपल्याला, 500 4 × 4 = 8, 4 × 5 = 20. बघा तुम्ही करून बघा, आता माझ्यावर विश्वास ठेवू नका. 500 मी कसा लिहिला बघा, 4 × 125. अगेन k × 5 raised to k-1 = 4 × हा 125 कसा लिहू शकते मी, 5 raised to 3 बरोबर लिहिला का. बघा k = 4 इथं पण भेटतोय, किंवा इथे बघा बेस सेम आहे, मध्ये इक्वल टू साईन आहे म्हणजे हे दोघं इक्वल येणार. k - 1 = 3 हा 1 पलीकडे गेला म्हणजे स्केच व्हॅल्यू काय आहे 4. सो हा एक्झाम्पल पण तुम्हाला सॉल्व करता येईल. 5 एक्झाम्पल तुम्हाला हिंट दिलेली आहे, फक्त सॉल्व करायचे आहे. एक्सरसाइज 7.1 मधले मी बरेचसे एक्झाम्पल घेतले, होमवर्कला पण दिले, एखादं दोन सिंपल घेतले आणि तुम्हाला वाटलंच तर तुम्ही ते घेऊन सॉल्व करू शकता. सो पहिली मेथड डायरेक्ट मेथड ही आपली संपलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फॅक्टरायझेशन मेथड घेणार. ओके, थँक्यू.